नमस्कार. आज पौष कृष्ण प्रतिपदा शके 1938 भोगी सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पारदर्शी कारभार करायचा असेल तर महापालिकेतील गेल्या 10 वर्षांच्या कारभाराची चौकशी करून दाखवण्याचं राष्ट्रवादीचं आव्हान. पुनर्विकासावर एका व्याख्यानाचं येत्या रविवारी आयोजन. आणि शिवसेनेशी युती ही सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. पारदर्शी कारभार हवा असेल तर ठाणे महापालिकेतील गैरकारभाराची एसआयटी मार्फत चौकशी करून दाखवा असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. ठाणे महापालिकेला केंद्राकडून 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पाणी वितरण, नवीन बसेस, झोपडपट्टीधारकांसाठी बीएसयूपी अंतर्गत पक्की घरं अशा विविध योजनांसाठी हा निधी आला आहे. मात्र हा निधी केंद्राला अपेक्षित असलेल्या योजनांवर किती खर्च झाला आणि कोणाच्या किती खिशात गेला हे शोधणं गरजेचं आहे. महापालिकेमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष गेली अनेक वर्ष सत्ता भोगत आहे. मग हा निधी कोणी हडप केला याचा शोध घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शी कारभाराची हाक दिली आहे, त्यामुळे या योजनांचा निधी कोणाच्या खिशात गेला हे शोधून काढण्याचा पारदर्शीपणाही त्यांनी जनतेसमोर मांडावा यासाठी एसआयटी नेमून चौकशी करण्याचे आदेश द्यावे. मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा हिंमत असेल तर चौकशी करूनच दाखवावी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी एका पत्रकार परिषदेत आज दिलं. भारतीय जनता पक्षानं आचारसंहितेचा भंग केल्यानंतर तक्रार करूनही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाकडून काहीच कारवाई झालेली नाही, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शहरातील कामांचं उद्घाटन करून देण्यात आलं नाही, मग आता शिवसेना मूक गिळून गप्प का असा प्रश्नही यावेळी आनंद परांजपे यांनी उपस्थित केला. ठाणे महापालिकेचा जकात चुकवणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले आहेत. 2011 ते 2014 या काळात वाईन शॉप, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स आणि सोनारांनी जवळपास 600 कोटी रुपयांची जकात चुकवली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विक्रांत तावडे यांना माहितीच्या अधिकारात मिळाली होती. या प्रकरणी कर चुकवणाऱ्यांवर तसंच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला द्यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका विक्रांत तावडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पालिकेला 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. कारवाई करण्यास विलंब करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार आहे याची माहिती न्यायालयानं प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे गुन्हे शाखेनं युरेनियम प्रकरणात पकडलेल्या दोघांकडून आणखी युरेनियम हस्तगत केलं आहे. ठाणे गुन्हेन्वेषण शाखेनं काही दिवसांपूर्वी युरेनियम विकायला आलेल्या सैफुल्ला खान आणि किशोर प्रजापती अशा दोघांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून 8.25 किलो युरेनियम हस्तगत करण्यात आलं होतं. या दोघांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी युरेनियमचं 72 ग्रॅम आणि 16.25 ग्रॅमचे आणखी 2 तुकडे हस्तगत केले आहेत. या दोघांनी आपल्या मित्रांना युरेनियमचे हे तुकडे विकण्यासाठी म्हणून दिले होते. युरेनियम विकायला पूर्णतः बंदी असल्यामुळे हे नक्की युरेनियम कुठून आलं याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
या दोघांकडून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। परंपरा है शान हमारी, इससे है पहचान हमारी। चलो सजाए रिश्तों की तस्वीरें प्यारी। संस्कृति आर्ट्स फेस्टिवल, 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 संस्कृति आर्ट्स फेस्टिवल। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त करण्यात आलेली जाहिरातबाजी ही आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहे। परिणामी या पक्षावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे। ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह आमदार उपस्थित होते। त्यासाठी संपूर्ण ठाणे शहरात पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली। अनेक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग्स आणि झेंडे लावण्यात आले होते। निवडणुकीबाबत या बैठकीच्या एक दिवस आधीच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली असतानाही भारतीय जनता पक्षाने शहरात मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचं उल्लंघन करून आचारसंहितेचा भंग केला आहे। त्यामुळे या पक्षावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी फारुख मुकादम यांच्याकडे केली आहे। कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटींचा पुनर्विकास कसा करावा यावर गोडबोले मुकादम आणि असोसिएट्सच्या वतीनं एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे। येत्या रविवारी सकाळी 10:00 सहयोग मंदिर इथे हे व्याख्यान होणार असून यामध्ये पुनर्विकासासंबंधी शासनाचे निर्देश काय आहेत आणि पुनर्विकासासंबंधी ठाणे महापालिकेच्या योजना तसंच TDR ची नवीन विकास नियंत्रण नियमावली काय आहे या दोन विषयांवर आर्किटेक्ट मुकुंद गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत। तर महाराष्ट्र ड्राफ्ट कायद्याची तोंडओळख या विषयाबाबत प्रख्यात कायदेतज्ञ विजय आगाशे मार्गदर्शन करणार आहेत। पुनर्विकसित इमारतीमध्ये लावण्यात येणाऱ्या आधुनिक मेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीम संबंधी विशेष माहिती विद्याधर वैशंपायन देणार आहेत। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशी शिकवण देणारा मकर संक्रांतीचा सण उद्या साजरा होत असून मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत। संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, त्याचं हे संक्रमण मकर संक्रांत म्हणून साजरं होतं। मकर संक्रांतीसाठी लागणारी सुगडं, साखरेचा हलवा आणि तिळगुळाचे लाडू अशा पदार्थांची बाजारपेठ या पदार्थांनी सजलेली आहे। संक्रांतीसाठी लागणाऱ्या या सुगडांनी बाजार गजबजून केला आहे। संक्रांतीसाठीचा सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे तिळगुळ। आता या तिळगुळातही चॉकलेट, कॉफी सारख्या विविध फ्लेवर्सचे लाडू आणि चिक्की विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे। काटेरी हलव्यातही रंगीत तिरंगी हलवा असे प्रकार आले आहेत। पूर्वी करमणुकीची साधनं फारशी नव्हती, घरातील महिलाही फारशा बाहेर पडत नसत। मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी एकत्र यावं,
विचारांची आदान प्रदान व्हावी याकरता हळदी कुंकवासारख्या समारंभांची प्रथा पडली असावी असं दिसत आहे. शिवसेनेशी युती केली तर ती आमच्या अटींवरच होईल, केवळ सत्तेसाठी नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीबाबत काल भाष्य केलं. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं. कालच्या बैठकीत शिवसेनेशी युती करू नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच दबाव होता. कार्यकारिणीच्या बैठकीत बोलतानाही काही पदाधिकाऱ्यांनी हात सूर लावला होता, त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष होतं. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन वेगळे पक्ष असल्यामुळे काही मुद्द्यांवर मतभेद हे साहजिकच असणार असं सांगून आपल्यातील मतभेदाचा काँग्रेसला फायदा होऊ नये यासाठी युती करावी असा सूर लावला होता. मात्र युती ही सत्तेसाठी न करता पारदर्शी कारभार आणि विकासाच्या वाटेने परिवर्तन करण्यासाठीच होईल असं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. गेल्या 2 वर्षात राज्य शासनानं केलेल्या विकास कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. नेत्यांच्या मागे मागे फिरणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नाही तर जनतेत फिरणाऱ्यांना उमेदवारी मिळेल असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. एकदा पक्षानं निर्णय घेतल्यानंतर लढण्याचा आदेश दिला की समोर कोण आहे हे न पाहता मावळ्याप्रमाणे तुटून पडावं असंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केलं. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पारदर्शी कारभार करायचा असेल तर महापालिकेतील गेल्या 10 वर्षांच्या कारभाराची चौकशी करून दाखवण्याचं राष्ट्रवादीचं आव्हान. पुनर्विकासावर एका व्याख्यानाचं येत्या रविवारी आयोजन आणि शिवसेनेशी युती ही सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.